कोल्हापूर शहरातल्या महालक्ष्मी मंदिर परिसरात 12व्या शतकातील यादवकालीन शिलालेख आढळले आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं मंदिर परिसरातल्या मूळ स्थापत्याच्या जतन संवर्धन संरक्षणाचं काम सध्या सुरू आहे. याअंतर्गत मूळ दगडी स्थापत्यावर लावण्यात आलेली संगमरवरी फरशी काढण्याचं काम सुरू असताना सरस्वती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गातील पूर्वेकडील भिंतीची पाहणी करताना हा शिलालेख आढळून आला. 2 फूट लांब आणि 1 फूट रुंद असा हा शिलालेख असून यावर संस्कृत आणि देवनागरी लिपीत 16 ओळी लिहिल्या आहेत अशी माहिती गणेश नेर्लेकर देसाई यांनी दिली. या शिलालेखाचं पुरातत्वीय इपिग्राफ म्हणजेच छाप घेऊन त्याचं वाचन आणि भाषांतर करून त्यावरील माहिती जाहीर केली जाईल असं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी सांगितलं. संगमरवर निर्मूलनाचं जे आपण काम हाती घेतलं होतं, जवळजवळ 45 वर्ष मंदिरात संगमरवर बसवलेला होता आणि ते संगमरवर काढल्यानंतर आपल्याला सरस्वती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाच्या डाव्या बाजूला म्हणजे मंदिर सरस्वती मंदिराच्या पूर्वेच्या भिंतीला एक शिलालेख आढळून आलेला आहे. सर्वसाधारणपणे 12व्या शतकामधला असण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीचा तो शिलालेख आहे तो साधारण यादवकालीन आहे आणि यामध्ये आशीर्वाद शापयुक्त असे वर्णन आहे. जे मंदिर सरस्वती मंदिर पुनर्रचना जी केली त्याचा उल्लेख त्यामध्ये आढळतो आणि आपल्याला हा शिलालेख आपल्या त्या मंदिराच्या जे महत्त्व आहे जुन्या ह्याचं ते अधोरेखित करतोय. पूर्ण वाचन होण्यासाठी आपण पुरातत्व विभागाकडून तज्ज्ञ व्यक्तींची मागणी केलेली आहे आणि लवकरच त्यांच्याकडून ह्याची पूर्णतः स्वच्छता होऊन हा शिलालेख संपूर्णपणे उजेडात आणता येईल. यापूर्वीही या मंदिरातल्या खांबावर विविध प्रकारचे शिलालेख आढळून आले आहेत.